धडके घडवण्याकरता गोरोबा काकांनी चिखल रांधायला सुरुवात केल्यानंतर गोरोबा काका दोन्ही हातामध्ये चिपडे आहेत, गळ्यामध्ये विणा आहे आणि भगवान परमात्म्याचं स्मरण करतात. स्मरण करत करत चिखल रांगताय आणि गोरोबा काकांची पत्नी काकांना म्हणते, काका मी थोडं पाणी आणण्याकरता जाते, आपला जो 1 वर्षाचा बाळ आहे त्याच्यावर थोडस लक्ष ठेवा. काकाने फक्त मान हलवली आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते रंगून गेले. चिखल तुडवत तुडवत डोळे मिटलेले भगवंताच स्मरणामध्ये दग्ध झालेले काका बरवा हरे बरवा गोविंद गोपाळ गुण गुरवा आणि हे 1 वर्षाचं बाळ रंगत गुरुबा काकांच्या त्या चिखलापर्यंत आलं. चिखलापर्यंत म्हणता म्हणता चिखलामध्ये ते शिरलं महाराज. चिखलामध्ये शिरल्यानंतर गुरुबा काका तरीही नमस्कारामध्ये दंग आहे आणि शेवटी त्याच क्षणाला गुरुबा काकांनी डोळे मिटलेले इतके देहाभिमान होऊन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते आणि तुडवता तुडवता त्या चिखलामध्ये ते 1 वर्षाचं बाळ तुडवलं. संपूर्ण चिखल रांधलेला हा संपूर्ण चिखल रक्तमय झाला, म्हणजे लाल बुंद झाला चिखल. जवळचे येणारे जाणारे रस्त्यावरचे लोक तुमच्या आमच्या सारख्या माता मावल्या त्या गुरुबा काकांना म्हणायला लागल्या, काका अहो हलवारी हा तुमचा बाळ तुमच्या पायाखाली चिखलामध्ये तुम्ही तुडवलेला आहे, रक्ताने तो माखलेला आहे, चिखलाने माखलेला आहे, तुमचं लक्ष कसं नाही? आणि लोकांनी जाग केलं गुरुबा काकांना, जाग केलं त्याच क्षणाला आणि पत्नी आली पाणी घ्यावं. आल्यानंतर लांबूनच पाहिलं लोक जमलेले आहेत आणि बाळ कुठे काकांना विचारतात, काकांचं लक्षच नाही. पायाखाली चिखलामध्ये बाळ रक्तमय आणि चिखलमय झाले पाहिल्यानंतर आक्रोश करते गोरोबा काकांची पत्नी, काका काय केलं हे तुम्ही, इतके भानवर नाहीत तुम्ही कि स्वतःच्या पोटचा बाळ स्वतःचा मुलगा तुम्ही चिखलमय केला? पत्नी म्हणता म्हणता सर्व लोक आलेले पाहायला आलेले सर्व लोक म्हणायला लागले, नवलाची गोष्ट ऐका सखये बाई, नवलाची गोष्ट ऐका सखये बाई, Yeah.
खाली तुडवलं तरी यांना शुद्ध नाही असली कसली भक्ती करत होते. इतके भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये इतके दंग झालेले गोरोबाकाका आरतीने भगवान परमात्म्याला हाक मारत होते. विठ्ठला